हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 संदर्भात इतिहास विषयावरील टॉप 10 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ निश्चित पहा. प्रश्न पहिला, इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना केली. प्रश्न दुसरा, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वामी विवेकानंद. प्रश्न तिसरा, महात्मा फुले यांच्या डॅश डॅश या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न चौथा, स्मशानातील सोने या कथेचे लेखक कोण? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अण्णाभाऊ साठे. प्रश्न पाचवा, 1882 मध्ये आर्य महिला समाज संस्थेची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, काशीताई कानेटकर यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाज संस्थेची स्थापना केली. म्हणून प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. प्रश्न सहावा, भारताचा शोध या ग्रंथाचे लेखक कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंडित नेहरू. प्रश्न सातवा, बाळ गंगाधर जांभेकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाळशास्त्री. प्रश्न आठवा, सार्वजनिक सभेमार्फत खंडबंदीची चळवळ कोणी उभारली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकमान्य टिळक. प्रश्न नववा, महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे. प्रश्न दहावा, भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.